सिंहराशी. नमस्कार, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 2024 या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 4 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतो आहे. 16 सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये येतो आहे. 18 सप्टेंबर या दिवशी शुक्रग्रह तुळा राशीमध्ये येतो आहे आणि 23 सप्टेंबर या दिवशी बुधग्रह कन्या राशीमध्ये येतो आहे. मग हे ग्रह ज्यावेळेला आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला सिंह राशीच्या जातकांवर यांचे परिणाम काय असणार आहेत. अजून एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, त्यात मार्ग निघत नाही आहे. मुलांचं शिक्षण झालं आहे किंवा ते शिक्षण घेत आहे, करिअर कोणतं निवडावं, कला शाखा असावी, विज्ञान शाखा असावी की वाणिज्य शाखा असावी, गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी प्रयत्न करावा की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब केला तरी चालेल, एखादा व्यवसाय सुरू करतो आहे तो माझ्यासाठी लाभदायक आहे की नाही, कर्ज खूप झालं आहे व्यवसाय चालू ठेवू की बंद करू, संततीसाठी अनेक ठिकाणी मार्गदर्शन घेतलं आहे, माझ्या कुंडलीमध्ये तो योग आहे का, यांसारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं आपण ते उत्तर मिळवू शकतात आणि आपलं संकट सोडवू शकतात. सिंह राशी प्रथम स्थान, ज्या स्थानाला तनुभाव असं म्हणतात, या स्थानाचा स्वामी सूर्य हा ग्रह द्वितीय स्थानामध्ये विराजमान होतोय आणि ही जी ग्रहस्थिती आहे पत्रिकेमधली ही 16 सप्टेंबर या दिवशी होते. मग लग्नस्थानाचा मालक ज्यावेळेला धनस्थानामध्ये जाऊन विराजमान होतो त्यावेळेला नवनवीन विचार सुचतात. म्हणजेच काय, अजून एक फायदा असा होतो की अंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. मनात नव्हतं माझ्या की माझा हा व्यवसाय चालू झाला याचा उत्कर्ष होईल, वाढेल, परंतु या महिन्यामध्ये व्यापार उद्योगधंद्यामध्ये मोठी वाढ, त्यातल्या त्यात वडिलोपार्जित काही व्यवसाय असेल तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. जे जे जातक मेडिकल क्षेत्राशी निगडीत आहेत त्या त्या लोकांच्या जीवनामध्ये उत्कर्षाचे योग ह्या संपूर्ण कालखंडात दाखवतात. त्याचबरोबर रेल्वेच्या संदर्भात काही एजन्सी असेल, त्याचबरोबर आपण एखादा रासायनिक केमिकलचा कारखाना सुरू करणार आहात, शिक्षण पूर्ण केले तर अवश्य करा, त्यामध्ये तुम्ही यशस्वी आहेत. द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान असं म्हणतात. या स्थानाचा स्वामी बुध देवता हा लग्नस्थानातनं स्वतःच्या या द्वितीय स्थानामध्ये येऊन विराजमान होतोय. 4 सप्टेंबरला बुध ग्रह सिंह राशीमध्ये असेल आणि 23 सप्टेंबरला बुध ग्रह कन्या राशीमध्ये म्हणजे स्वतःच्या राशीत असेल. त्यामुळे या महिन्याच्या शेवटी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती झाली म्हणून समजून घ्यायची. जे जे म्हणून तुमचे अडलेले कामं आहेत, मग कुटुंबाच्या संदर्भातले असतील, ते सर्व कामं या महिन्यामध्ये पूर्ण होतील. विशेष करून परिवारातील एखाद्या सदस्याला या महिन्यामध्ये नोकरी लागू शकते आणि तुम्ही जे काम करताय त्यासाठी घरातील लोकांचं सहकार्य हे तुम्हाला बाकी खूप महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही म्हणाल, गुरुजी हे कसं, ते म्हणजे तुमचा व्यवसाय असेल तिथे मनुष्यबळ कमी पडत आहे तर परिवारातील लोक सहकार्य करतील, नोकरीत अचानक कामाचा लोड वाढला आहे तर मानसिक जी स्थिती आपली अस्थिर झाली आहे तर तिला स्टेबल करण्यासाठी घरातील लोक मदत करतील. फक्त एक महत्त्वाची गोष्ट, महिन्याच्या उत्तरार्धामध्ये शेवटी या द्वितीय स्थानामध्ये म्हणजेच मारक स्थानामध्ये सूर्य केतू बुध केतू म्हणजेच ग्रहण योग जडत्व योग तयार होतो. म्हणून जे जे काही तुमचे निर्णय असतील हे पहिल्या पंधरवाड्यामध्ये तुम्ही घेतले तर तुमच्यासाठी योग्य असतील. तृतीय स्थान, याला सहज स्थान म्हणतात, पराक्रमाचं स्थान म्हणतात. शुक्रग्रह विराजमान झालेला आहे. सिनेमामध्ये काम करणारे कलाकार, गायन क्षेत्रातील, वादन क्षेत्रातील,
लेखन क्षेत्रातील, वक्तृत्व क्षेत्रातील, कपड्याच्या बिझनेसमधील लोक, सौंदर्य प्रसाधनं असलेले लोक, स्पा असेल, कोणाचं सलून असेल, या सर्व लोकांसाठी हा महिना उत्कर्ष घेऊन येणारा आहे. त्याचबरोबर नवीन एखाद्या मालिकेमध्ये काम करण्याची संधी आपली जर इच्छा असेल तर सिंह राशीचे लोक मिळवू शकतील. कर्तृत्वाचा दिवस आहे आणि विशेष म्हणजे पराक्रम स्थानाचा मालक ज्यावेळेला पराक्रमामध्ये असतो त्यावेळेला तुमच्या यशाला तोड नसते. तुम्हाला कोणी पाठीमागे वळवून आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुम्ही येऊ शकत नाही, एवढी कीर्ती तुमची वाढणार आहे या महिन्यात. फक्त प्रगतीने हुरळून जाऊ नका, आलेलं यश पचवण्याची ताकदसुद्धा ठेवा. चतुर्थ स्थान, या स्थानाला सुखस्थान, केंद्रस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा एकादश स्थानामध्ये स्थित झालेला आहे. मग चतुर्थेश ज्या वेळेला एकादश स्थानामध्ये स्थित होतो, जमिनीचे योग येतातच, नवीन घर होतंच, वाहन तुम्ही घेतात, त्याचबरोबर जे जे म्हणून आपली गावी काही शेतीच्या संदर्भातले कामं असतील ते सर्व तुम्ही या महिन्यात पूर्ण करून घेणार आहात. आईची प्रकृती ही अतिशय चांगली असणार आहे. त्याचबरोबर नवीन व्यवसायाच्या दृष्टीने जर आपण काही पाऊल उचलत असाल त्यामध्ये सुद्धा तुम्ही यशस्वी आहात. त्यात विशेष करून एखादा धातूचा व्यवसाय असेल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील इंजिनियर असतील, मॅकॅनिकल क्षेत्राशी निगडीत इंजिनियर असतील, त्याचबरोबर सिव्हिल क्षेत्राशी निगडीत इंजिनियर असतील, त्यांना त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या कॉलेजतर्फेच त्यांचं एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये सिलेक्शन होईल, किंवा स्वतःच्या हिमतीवर जर काही कामं करायचे असतील तर ते करू शकतील. पंचमस्थान, ह्या स्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे, शिक्षणाचं स्थान म्हटलं आहे, सूतस्थान म्हटलं जातं या स्थानाला. आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा दशमस्थानामध्ये गेल्यामुळे कर्माच्या स्थानाचा अधिपती, तुमच्या संततीला किंवा वैयक्तिक तुम्हाला देरे हरी पलंगावरी असं होणार नाही, अभ्यास स्वतःचा स्वतःला करावा लागेल ही गोष्ट सांगणारा महिना आहे. फलप्राप्ती होणार आहे ना, कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेषु कदाचन, कर्म केल्याशिवाय फलाची प्राप्ती नाही आहे याचा अनुभव तुम्ही या महिन्यात घेणार आहात. तुम्ही अगदी करा तसंही थोडं, मग बघा ना कसं मिळतं. अभ्यास करावा लागेल, यश निश्चित आहे. जे जे जातक संततीच्या दृष्टीनं प्रयत्न करता या महिन्यामध्ये त्यांना संततीच्या दृष्टीनं योग्य असा कालखंड, चांगले डॉक्टर मिळण्याचा योग आणि त्यांची मनोकामना पूर्ण होण्याचा योग आहे. इष्टदेवतेची कृपा तुमच्यावरती होणार आहे, त्यासाठी तुम्हाला तुमचे गुरु म्हणून इतरत्र न कुणी आढळता तुमचे वडीलच तुमचे गुरु होतील आणि तुमच्या अध्यात्माचा मार्ग मोकळा करतील. जे जे विद्यार्थी कलाक्षेत्राशी निगडीत आहेत त्या त्या विद्यार्थ्यांनी संयमानं किंवा आपला अभ्यास चालू ठेवावा. स्पर्धा परीक्षा वगैरे जर आपण काही देत असाल तर अभ्यासात खंड पाडू नका, ही गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायची. षष्ठस्थान, आपल्या कामाच्या ठिकाणची एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये लाईफ पार्टनर म्हणून येऊ शकते षष्टेश सप्तमात गेल्यामुळे. सप्तमेश सप्तमात आहे त्यामुळे भागीदारीमध्ये यश, नोकरीमध्ये यश, कारण की षष्टेशसुद्धा सप्तमात म्हणजे केंद्रात आला आणि सप्तमेश सप्तमात इथे शनी महाराजांचा शश नावाचा राजयोग तयार झालेला आहे. ज्याप्रमाणं वारांच्या बाबतीत ज्योतिषामध्ये एक सूत्र सांगितलं जातं, आमंदात शिखरपर्यंतम होरेशाहा, म्हणजेच काय, मंदापासनं शीघ्रतेकडे जाणं, हळूहळू प्रगती होणं असा अनुभव तुम्हाला या महिन्यात घेता येईल. आपल्या जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला या महिन्यात घ्यायची आहे. अष्टमेश दशमात गेलाय, कर्माच्या स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. अचानक अशी धनप्राप्ती होईल, फक्त कुठल्याही कोणाच्या कोर्ट केसमध्ये तुम्ही भाग घेऊ नका, ही महत्त्वाची गोष्ट. भाग्यस्थानाचा मालक मंगळ ग्रह हा एकादश स्थानाला स्थित झाला आहे. भाग्येश लाभामध्ये कशा प्रकारे, जे जे जातक खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात,
जे जे दलाली करतात, जे जे ब्रोकरेजचं काम करतात, त्यांना मोठी धनप्राप्ती, एखाद्याला घर घेऊन देणे, जागा घेऊन देणे, आध्यात्मिक तीर्थक्षेत्राला मदत सहकार्य हे तुमच्याकडनं लाभणार आहे, याचा प्रत्यय सिंह राशीचे लोक घेऊ शकते. दशमस्थानामध्ये वृषभ राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह 18 सप्टेंबरला द्वितीय स्थानातनं तृतीयात येतोय, म्हणजेच तो पराक्रम स्थानामध्ये येतोय. जे जे कार्य हातात घेतलंय ते पाठीमागे वळून न बघता, कोणाचं न ऐकता जर पूर्ण केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी असाल आणि तुमच्या प्रगतीचा झेंडा तुम्ही स्वतः फडकवाल. कोणाच्या सहकार्याची गरज तुम्ही घेणार नाही, स्वतःच्या कर्तृत्वानं मोठं होण्याचा योग आलेला आहे. कारण की कर्माला सहज स्थानाची साथ मिळालेली. एकादश स्थानाला लाभस्थान म्हणतात, तेथे मंगळ ग्रह आहे. या स्थानाचा स्वामी लग्नस्थानातनं धनस्थानामध्ये जाऊन विराजमान होतोय. म्हणजेच काय, धनप्राप्तीचे नवे मार्ग, उत्कर्षाचे नवे मार्ग, जुन्या व्यवसायाला नवीन स्वरूप प्राप्त करून देणं, एखादी नोकरी आहे ती सोडून दुसऱ्या नोकरीचा स्वीकार करणं, यांसारख्या संधी सिंह राशीच्या जातकांना लाभदायक होत आहे. व्ययस्थान खर्च या महिन्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्राला मदत कराल, या व्यतिरिक्त स्वतःसाठी सुद्धा खर्च नसणार आहे. सिंह राशीच्या जातकांना शुभ रंग हा पिवळा आहे आणि शुभ अंक तुमच्यासाठी 5 आहे. कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात कराल, तर 5 तारीख आणि 6 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 19 तारीख आणि 20 तारीख आहे. परंतु पत्रिकेतील अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी व्हावं, शुभ ग्रहांचं शुभत्व वाढावं, यासाठी एक मंत्र देतो, त्याचा जप करा. मंत्र आहे ओम भालचंद्राय नमः. या मंत्राचा जप करा, नक्की आपल्या अडचणी कमी होतील. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.